नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी धडा नव्वा वाचनाचे वेड भाग दुसरा अभ्यासणार आहोत मागच्या भागात आपण अभ्यासलेले होते सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली त्या आपण आत्ता पाहणार आहोत आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले आपण सर्वांना मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासून करा मदत करण्याने आपल्याला तर आनंदच होतोच पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्यांची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा आईने सोनालीला सांगितले की मला तू मदत कर तेव्हा सोनालीच्या लक्षात आले की शाळेमध्ये बाईने सांगितलेले होते की आपण दुसऱ्यांना मदत करतो ती आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी आणि दुसऱ्याला मदत केल्याने त्यांना आनंद तर होतोच पण आपल्याला समाधान समाधान मिळते आणि त्यांची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवा आणि दर शनिवारी मला दाखवा सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या आईला मदत ही एक नवीन नोंद होईल बाई देखील सगळ्यासमोर आपले कौतुक करतील शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले जेव्हा सोनालीला आईने सांगितले मला एखादी कथा निवडून दे मला तू मदत कर त्यावेळी सोनालीने आईला पटकन हो म्हटले सोनालीला वाटले की मी मदत केल्याने माझी बाई मला शाळेमध्ये माझे कौतुक करील व मला शाबाशकी देईल म्हणून तिने आईच्या हातातले पुस्तक घेतले आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना शेवटी तिने नायलाजाने एक एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या अवघ्या एक दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाने वाटले होते पण जशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही सोनालीला आईने दिलेले पुस्तक त्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या त्या कथांची नावं वाचून कोणती कथा निवडावी हे सोनालीला समजत नव्हतं सोनालीने एक एक करून जवळजवळ दहा कथा तिने वाचल्या आणि अवघ्या दीड तासात सारे पुस्तक तिने वाचून टाकले प्रथम तिला पुस्तकं वाचण्यासाठी पुष्कळ कंटाळा येत असे परंतु जसजशी तिने पुस्तकं कथा वाचायला सुरुवात केली तसतशी तिला त्या कथेमध्ये काय आहे पुढे याची उत्सुकता लागू उत्सुकता लागली उत्सुकता म्हणजे आतुरता पुढे काय आहे पुढे काय घडलेलं आहे आणि तिने ते पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळलेच नाही धन्यवाद